काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाट्यावर आहे अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे. आपल्याबरोबर स्वतः काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आहेत. सर, सांगू शकाल गणपतीमध्ये ज्या पद्धतीच्या होर्डिंग्स लागल्या होत्या त्यामध्ये चित्र दिसत होतं तुम्ही आहात, मुख्यमंत्री साहेब आहात, प्रसाद लाड आहेत, पण कुठेही काँग्रेस पक्षाचं नाव नाही, काय दर्शवतं? बीडी चाळीचं डेव्हलपमेंटचं जे भूमिपूजन झालं वरील भागामध्ये ते भूमिपूजन होतं, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यावेळी मी भाषण करताना देवेंद्र साहेबांचे मी आभार मानले की अनेक वर्षाचा हा माझा प्रश्न होता बीडीचा डेव्हलपमेंटचा. 15-20 वर्ष मी हाऊसमध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु काँग्रेस राज्यामध्ये हा प्रश्न सुटला नाही. हा नाही म्हणते तर 100 वर्षाचे हा जुन्या चाळी झाल्यात. हा प्रश्न सुटावे ही माझी मनापासूनची इच्छा होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबाने हा प्रश्न सोडला त्याबद्दल जाहीरपणे त्यांचे आभार मानणं हा काही गुन्हा नाही आहे. ज्याने काम केलं त्याचा आभार मानण्याचा मी प्रयत्न केला आणि माझ्या विभागाचा हा प्रश्न सुटतो आहे. 26 एकरवरती एकूण नाही म्हणते तर 42 बिल्डिंग आहेत माझ्या विभागामध्ये, माझ्या शिवडी भागामध्ये सुद्धा आहेत आणि अशा वेळी त्यावेळेपासून ह्या लोकांनी एक वेगळा अर्थ मिनिंग काढण्याचा प्रयत्न केला. काही काँग्रेस नेत्यांनी माझ्या कटआउटवरचं माझा फोटो पण काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना माझा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, मग त्यांचे फोटो मी का ठेवू? मी चव्हाण साहेबांचे मी आभार मानतो, त्या व्यक्तीला मी सुरुवातीपासून मानतो असं काही नाही आणि त्यांनाही माझी बाजू मी समजून सांगितली, त्यांना ती बाजू पटते आहे. परंतु मी त्यांना सांगितलं साहेब काही अर्थ नाही आहे, माझी कामं होत नसतील. विभागातील जनतेचे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे बीडी चाळीचा प्रश्न आहे, माझ्या गिरणी कामगारांचा प्रश्न आहे, माझा अत्यंत महत्त्वाचा पोलीस हाऊसिंगचा माझा इश्यू आहे, भीमज्योतीचा इश्यू आहे आणि BPT कर्मचाऱ्यांचा इश्यू आहे. असे 4-5 प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ग्रामीण भागाची परिस्थिती आणि मुंबई शहरातील परिस्थिती ह्या परिस्थितीमध्ये फरक आहे. भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे ग्रामीण भागाच्या मुंबई शहरातील आणि जनतेला काम पाहिजे आणि जनतेला किती दिवस मी सांगत बसतो हे काम करतोय ते काम करतोय, शेवटी पॉझिटिव्ह हा निर्णय होत नव्हता. तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री हा एकमेव माध्यम आहे जिथे तुमचे सर्व प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे हाऊसमध्ये सांगितलं, मी काँग्रेस पक्षामध्ये असताना सुद्धा सांगितलं की कोळंबकर जे जे काम घेऊन येतील ते मी काम करणार. मी कधी वैयक्तिक माझे कामं मी त्यांच्याजवळ घेऊन गेलो नाहीत आणि त्याच्यामुळे जाहीरपणे त्यांनी सांगितलं आहे की कोळंबकर वैयक्तिक कामं नाही जनतेची कामं आणतात आणि त्यांना घेऊन गेल्यानंतर मी सांगतो की साहेब ह्या सामान्य जनतेचा आशीर्वाद घ्या आणि हे काम करा. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं इतकं कौतुक करत आहे, जणू काही मनाने तुम्ही ऑलरेडी भाजपामध्ये गेलेला काँग्रेस सोडले. बघा, आम्ही ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होतो त्यांची 4थी टर्म असेल, माझी 7वी टर्म आहे, पण त्यावेळेपासून ते विरोधी पक्षाचे त्यांच्या पक्षाचे नेते असताना सुद्धा त्यांचं जे भाषण करण्याची जी पद्धत होती, विरोधकांवरती अटॅक करण्याची, सत्ताधारी पक्षांवरती अटॅक करण्याची जी पद्धत होती ती मला आवडायची. तेव्हापासून मी त्यांचा चाहता होतो आणि ते माझे मित्र आहेत. पण आपण असं समजायचं का की आता फक्त एक अधिकृत फक्त प्रवेश बाकी आहे तुम्ही काँग्रेस सोडून भाजपच्या मार्गात? बघा, तुला एवढंच सांगतो की कार्यकर्त्याला तिन्ही ठिकाणी मला ऑफर आहे असं काय? शिवसेनेकडनं ऑफर? मला प्रत्येक ठिकाणी, मला शिवसेना उद्धवजींनी पण सुद्धा सांगितलं, मला कालिदास जुन्या वाटेने परत या, हे साहेबांचं मत आहे. परंतु शेवटी माझी कामं कुठे होतील हा इश्यू मी बघतोय. हा जनतेला, माझ्या नायगावच्या जनतेला जो माझ्यावरती एवढा विश्वास टाकला आहे आणि मुंबईतील टॉप सिनियर आमदार मी आज आहे,
आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या जनतेला कुठे बाजूला सारून मी कोणताही निर्णय घेणार नाही. पण मग तुम्ही भाजपात जाणार की शिवसेनेत? एक जुनं घर तुम्हाला बोलवतं या चिमण्यानं परत फिरा. माझी कामं जी आहेत ना, कामं झाली तर मी तो निर्णय घेणार. कामं माझी झाली. पोलीस हाऊसिंगचा अत्यंत महत्त्वाचा इश्यू आहे आणि तो हाऊसिंगचा प्रश्न आज मुंबई माझ्या मतदारसंघात सुटा तर संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या पोलिसांना न्याय मिळेल. हे होते आमदार कालिदास कोळंबकर यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत काँग्रेस सोडण्याचे. आणि इतकंच नाही, त्यांनी हे देखील सांगितलं आहे भाजप असो शिवसेना असो सगळ्यांकडनं त्यांना ऑफर आहे, ते निर्णय लवकरच घेतील. कॅमेरामॅन योगेन सहरश्मी पुराणिक, बीपी माझा, मुंबई.